नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, यावर्षी कांदा उत्पादनामध्ये काहीशी घट बघायला मिळत आहे, परंतु केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याचे दर कोसळले आणि शेतकऱ्यांना पाहिजे तसा कांदा बाजारभाव मिळत नाही आहे. आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. कांदा निर्यातीस परवानगी नसली तरी देखील 10 लाख टन कांद्याची निर्यात होणार आहे. ही निर्यात संयुक्त अरब अमिरातील राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे काहीसा दिलासा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना. केंद्र सरकारने बांगलादेशला 50,000 टन कांदा आणि भूतानला 550 टन कांदा, तसेच बहरीनला 3,000 टन कांदा आणि मॉरिशसला 1,200 टन कांदा, तर UAEला 14,400 टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्र सरकारने संयुक्त अरब अमिरातील 10,000 टन कांदा निर्यातीस परवानगी दिली आहे. ही निर्यात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात वाणिज्य विभागाने अधिसूचनाही काढली आहे. भारतीय कांद्याची निर्यात बंदी असल्यामुळे कांद्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक देशांसमोर अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता भारत आणि UAE मैत्रीपूर्ण संबंध जपण्यासाठी आणि संयुक्त अरब अमिरातील सरकारने केलेल्या विनंतीनुसार 14,400 टन कांदे निर्यातीत होणारा गोंधळ आणि अनियमितता टाळण्यासाठी ही निर्यात राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड या केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, आणखी काही कांदा निर्यातीसंबंधी बातमी मिळाल्यास, आणखी काही कांदा दरवाढीबद्दल बातमी मिळाल्यास तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवली जाईल. आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ब्युटी ऑफ लुडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार. ब्युटी ऑफ लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.